हा जपान मधला माझा फर्स्ट स्नो आहे आणि तुम्ही बघू शकता माउंटन किती सुंदर. स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत गाला युजावाला. तर आता आपण शिंगांसाठी जाणार आहोत, तुम्ही माझ्या मागे बघत असाल. आणि आज आमची ग्रुप ट्रिप आहे आणि माझ्यावर पूर्ण ग्रुप आहे, तुम्हाला मी दाखवते. से हाय एव्हरीवन. तर आत्ता आमची जर्नी इथे स्टार्ट झालेली आहे आणि आता आम्ही बुलेट ट्रेनमध्ये मस्तपैकी आमच्या जाग्यावरती बसलो आहे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण बुलेट ट्रेन भरलेली होती. आणि आता इथे आमचा हा ग्रुप आहे, आम्ही देखील मस्त सेटल झालो. त्यानंतर इथे आमची एक फ्रेंड आहे, ती फिरता कॉईन स्टेबल करण्याचा प्रयत्न करत होती बुलेट ट्रेनमध्ये. आमच्या स्पॉटवरती गाला युजावाला, तुम्ही बघू शकता ही आहे जपानची फेमस अशी बुलेट ट्रेन. आता आम्ही जस्ट आमच्या डेस्टिनेशनला उतरलो आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण स्नो आणि स्नोच आहे. आणि जपानमध्ये आल्यापासून माझा देखील हा फर्स्टच स्नो आहे. तर मी हा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही मला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आम्ही चाललेलो आहोत गाला स्नो रिझॉर्टला. तर आता आम्ही गाला ह्या स्टेशनवरती आलेलो आहोत आणि आता आम्ही स्नो रिझॉर्टला पोचू एक 5 मिनिटाचा वॉक करत. तर तुम्हाला आता मी खूप छान असा स्नोचा व्ह्यू दाखवणार आहे. स्टे ट्यून. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही कुठे छानशा एका स्नोच्या जागी आलेलो आहोत. हा जपानमधला माझा फर्स्ट स्नो आहे आणि तुम्ही बघू शकता माउंटन किती सुंदर वाटत आहे. तर हे आहे निगातामधलं, निगाता राज्यामधलं गाला युजावा स्नो रिसॉर्ट. तर हे प्रसिद्ध आहे स्की रायडिंगसाठी. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की जिथे आपण स्नो वगैरे असतं ना, तिथे स्की ही ॲक्टिव्हिटी खूप जास्त म्हणजे वेल डिमांडेड असते. तर इथे बरीच लोकं त्याच उद्देशाने आलेली, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे वरून एकदम हाईटवरून खालपर्यंत काही लोक स्की करत होती आणि काही लहान मुलं किंवा जे बिगनर्स आहेत ते आधी इथे प्रॉपर टेक्निक शिकत होते. हे एक रिसॉर्ट आहे आणि इथे त्यांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे प्लॅन केल्या. आणि ही जी जागा आहे ना, ही खूप उंचावरती आहे. आम्ही इथे रोपवेने आलेलो आहोत आणि इथे खूप छान छान अशा ॲक्टिव्हिटी आहेत. तुम्ही बघू शकता इथे स्कीच्या वगैरे ॲक्टिव्हिटी आहेत आणि लहान मुलं देखील स्की करतात. आणि इथे ना ह्या साईडला वरती ना असं रोपवेने जातात बघा, आणि ते ओपन आहे. ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे, लोक खूप एन्जॉय करत आहेत आणि आम्ही पण खूप छान छान फोटोज व्हिडिओ काढणार आहोत. आणि हा असा माझा आजचा स्नोमधला लुक आहे. याचे शूज वगैरे मी सगळे स्नोसाठी म्हणून खास परचेस केलेले आहेत. तर तुम्हाला हा माझा स्नोचा लुक कसा वाटला हे नक्की मला सांगा. आणि इथे आहे माझा छोटासा बाळ देवन. से हाय. हाय देवन. हाय. सो आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला देखील मी दाखवणारच आहे इकडे काय काय फूड ऑप्शन वगैरे आहेत आणि ह्या जागेबद्दल देखील थोडी डिटेल सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आम्हाला काही स्की वगैरे जमणार नव्हतं, कारण त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घ्यावी लागते. आणि आम्ही इथे जास्तीत जास्त 4 ते 5 तासासाठी होतो. मग आम्ही छोट्या छोट्या राईड्स केल्या, कारण आमच्याबरोबर लहान मुलं देखील होती, त्यामुळे त्या अकॉर्डिंग राईड सिलेक्ट कराव्या लागल्या. आणि आम्ही त्यातही खूप धमाल मज्जा केली. आता आम्ही चाललो टनल. तर आता आम्ही चाललोय टनलमध्ये, असा एक्सिलेटर सारखी आहे, तुम्ही बघू शकता खालती. आणि आम्ही एका बाजूने दुसरीकडे चाललोय, कारण खूप चढ आहे ना, त्यामुळे त्यांनी हा असा टनल दिलेला आहे इकडे. आता आम्ही चाललोय ही ऍक्टिव्हिटी करायला, ह्याच्यामध्ये बसायचं आणि खाली यायचं अशी आहे. तुम्ही इथून बघू शकता बाजूला. आता मी अजून वरच्या बाजूला आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता माझ्या मागे तिकडे. आपण आधी तिकडे होतो जिथे तो स्की पॉईंट होता. आता हा जो टनल आहे ना, हा टनल क्रॉस करून आम्ही इथे असं वरती आलो आणि हा थोडं नेचरमध्ये घेऊन जाणारा पॉईंट. तुम्ही बघू शकता किती सुंदर माझ्या मागे झाड आहे.
झाड आहेत आणि झाडांवरती पूर्ण स्नो आहे. खूप अमेझिंग असते. बऱ्यापैकी स्नो असं एकदम लगेच हातात येतोय. जास्त स्ट्रगल करावं लागत नाहीये. तर आम्ही खूप एन्जॉय करतो. तुम्ही बघू शकता तिकडे एक मुलगा आहे ना, तो स्नोमॅन बनवतो. खूप छान असा स्नोमॅन बनवतो. खूप सुंदर. आणि त्याने खरंच असं एकदम नोज आईज वगैरे क्रिएट केले. तर इकडे ना जॅपनीज लोक ना खूप मुलांना स्कीमध्ये बोला किंवा अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज स्नो ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह करतात आणि खूप टफ बनवतात कारण इकडचं क्लायमेट खूप थंड असतं. आता मी तुम्हाला सांगेन की हे जे ना सतत स्नोफॉल आहे पण थंडी वाजत नाही आहे. बऱ्यापैकी क्लायमेट आहे म्हणजे आपण चालू फिरू शकतो आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. तुम्ही जेव्हा केव्हा जपानला आल तर तुम्ही नक्की ह्या रिझॉर्टला एकदा व्हिजिट करा. तर आता आम्ही इथे तर ही जी राईड होती ना स्लज राईड म्हणून, तर ही टनलमधून खाली जाऊन ते पुन्हा एकदा आपल्याला स्लज वरती कॅरी करून मग पुन्हा एकदा वरून खालच्या बाजूनी स्लोप करत राईड करत जायचं होतं. असा कॉन्सेप्ट होता या राईडचा आणि ते लहान मुलांसाठी खूप फन होतं. पण जर लहान खूप लहान असतील ना मुलं तर पॅरेंट्स लोक देखील तिकडे होती बरीच, त्यांच्याबरोबर हीच राईड एन्जॉय करत होते रॅदर दॅन स्की करणं. आणि खूप छान असा खूप बऱ्याच वेळाने एक दोन तासांनी थोडासा सूर्य दिसला इथे असा आणि त्यामुळे एकदम वातावरण छान होऊ लागलं. खूप असा उजेड झाला आणि तुम्ही बघू शकता हे टनल किती छान पूर्ण बर्फाने एकदम आच्छादलेलं होतं आणि खरंच ते बघताना इतकं सुंदर वाटत होतं ना. आणि हे सगळं ना डोळ्यामध्ये असं सामावून घ्यावंसं वाटत होतं आणि ना त्यामुळे ना असं बर्फात चालणं किंवा खेळणं खूप सुंदर वाटत होतं. आणि हा जो अनुभव आहे ना तो इथे येऊन घेण्यामध्ये खरंच वेगळी मज्जा आहे. आणि त्यानंतर आम्ही ही ओपन रोपवे राईड ट्राय केली. ही थोडीशी मला अनसेफ वाटली पण माझे हस्बंड बोलले की आपण फर्स्ट टाईम आलो आहे आणि आपल्याला छान नवीन एक्सपिरियन्स घेता येईल सो वी शूड ट्राय. तर मग आम्ही खूप मेहनत करून खूप हिम्मत करून मी गेली कारण मला थोडासा हाईटचा फोबिया आहे बट स्टील आय एम ट्राईंग फॉर माय बेस्ट. आणि मला शूट देखील करायचं होतं आणि मला तुमच्या सगळ्यांपर्यंत हे छान असं फुटेज पोचवायचं होतं आणि आय होप तुम्हाला हे फुटेज आवडत आहे आणि पुढचा व्हिडिओ देखील नक्की आवडेल. सो स्टे ट्यून. आता आम्ही आहोत, तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण स्नो आहे आणि आम्ही एक राईड करतोय स्नो राईड म्हणून आहे आणि खूप मस्त असा व्ह्यू आहे वरून खाली. थोडंसं भीती वाटते आम्हाला. बेस्ट रिव्ह्यू देते. खूप जास्त भीती वाटते आहे पण आणि सेफ्टी वाईज पण मला एवढं फील होत नाही आहे सेफ. पण ही राईड लाईफ टाईममध्ये आत्ताच एन्जॉय करू शकतो म्हणून आम्ही आता बसलेलो आहोत. लाईफ टाईम एक्सपिरियन्स घेतोय आणि इथे माझं बाळपण आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण दरी आणि दरीतून हे असं जात आहे. तर आता ती राईड घेऊन आम्ही अजून उंचावरती आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर दिसत होता पूर्ण नजारा. आणि इथे स्की करण्याचा मेन झोन होता. इथे बरेच लोक जे एकदम एक्सपर्ट असतात ना स्की करण्यामध्ये ते एकदम टॉपवर आले होते आणि ह्याच्यापेक्षा पण हाईट होती बरं का. पण आम्ही तिथे गेलो नाही कारण खूप जास्त स्नोफॉल स्टार्ट झालं होतं म्हणून. आणि ते थोडं अनसेफ पण वाटत होतं कारण फक्त स्की करणारे लोक तिकडे जाऊ शकत होते. तुम्ही माझ्या मागे बघू शकता छान असं आता सूर्य पण दिसलाय वरती येऊन आणि असा बर्फ जो ना पूर्ण चमकतोय मस्तपैकी. आणि आता आम्ही लव्ह बेलच्या पॉईंटवरती जाणार आहे. तुम्ही बघू शकता फुल फॉग फॉग आहे आणि इथं खूप इंडियन्स दिसत आहेत आणि मला खूपच जास्त जॅपनीजपेक्षा इंडियन्स दिसत आहेत फिरताना आणि मस्त स्नोची मज्जा घेताना. आणि आता आपण इकडे जात आहोत बघा वरती. हे आहे गाला द बेल ऑफ लव्ह ऑब्झर्वेशन डेक. तर आपण इथं वरती जायचं आणि इथं लव्ह ऑफ बेल आहे ना ती बेल करायची आहे.
आता ह्या वरच्या पॉईंटवरती आल्यावरती खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता. आणि आम्ही नंतर तिथे एक पॉईंट होता बेल, लव बेल करून, सो आम्ही तिथे आलो. तुम्ही बघू शकता इथून हे जे रोपवे लाईन आहे ती कशी दिसते, पूर्ण ब्लर, एवढा स्नोफॉल स्टार्ट झाला होता. आणि त्यानंतर हे लव बेल म्हणून होतं, तिथे बरीच लोक येऊन फोटोज व्हिडिओज घेत होते. म्हटलं चला आपणही ट्राय करूया. आणि खरंच छान वाटत होतं. ते बेल करण्याची पण एक टेक्निक होती, ते आम्हाला तिकडे जे आमचा फोटो काढत होते ना गृहस्थ, त्यांनी आम्हाला समजवली. आता ही आहे लव ऑफ बेल. आता मी ही वाजवणार आहे. दरी आहे आणि आम्ही दरीतून वरती आलेलो आहे ॲक्च्युली त्या रोपवेनी. आणि हे बघा, हे असे रोपवे ॲक्च्युली ते दिसत पण नाही आहे, एवढा स्नोफॉल होतो आहे ना सध्या. स्नोफॉल खूप जास्त आहे आणि खूप उंचावरती ही जागा आणि खूप जास्त अशी थंडी आहे. आता म्हणजे खाली इतकी थंडी फील होत नव्हती, वर खूप जास्त थंडी फील होत आहे. आता वर एक अर्धा तास असं थांबलो कारण खूप जास्त टेम्परेचर डाऊन झालं आणि लहान बाळ होतं बरोबर, त्यामुळे आपण बेअर करू शकतो पण लहान मूल नाही. तर त्यामुळे आम्ही अर्धा तास स्पेंड केला स्नोमध्ये, थोडं खेळलो, त्यानंतर पुन्हा खाली गेलो खालच्या बाजूने. आणि इथे जे गाला युजावा स्नो रिझॉर्ट आहे ना, ह्याची एक साईट आहे गुगलवरती, तर तिकडे तुम्हाला सगळे ह्याचे चार्जेस वगैरे दिसतील. सो मी काही असं स्पेसिफिक मेन्शन करत नाही आहे इकडे, बट स्टील मी ह्याची जी साईट लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल, सो दॅट तुम्हाला सगळे डिटेल्स एकाच जागेवरती मिळतील आणि कुठे तुम्ही मिसलीड होणार नाही. सो डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आफ्टर दिस व्हिडिओ. आणि आता ही जी खालती जातानाचा जो एक्सपिरियन्स होता ना, त्यावेळी आम्हाला खूप स्नो रायडर दिसले, म्हणजे स्की रायडर्स ऑब्व्हियसली. तुम्ही बघू शकता टॉपवरून ते एकदम सोलो राईड करत येत होते आणि खरंच हे खूप एक्सपर्ट असतील. व लहानपणापासून इथे लहान मुलांपासून स्की राईड शिकवतात आणि मे बी ते देखील लहानपणापासून करत असतील, त्यामुळे एवढे म्हणजे थोडी भीती न बाळगता एवढ्या हाईटवरती आजूबाजूला दरी असताना ते स्की करत होते. आणि खरंच बघण्यासारखं होतं ते सगळं देखील. आणि जिथे आम्हाला रोपवेनी यायला भीती वाटत होती ते तिथे स्की करत आले. सो व्हेरी मच ॲप्रिशिएटेड. आणि हा जो व्ह्यू होता ना तो खूप सुंदर होता. आणि ॲक्च्युली माझं बाळ पण पाहत होतं, जास्त थंडी असल्यामुळे तो देखील एकदम शांत मस्त बसून एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही जेव्हा खाली आलो त्यानंतर आम्ही कॅफेटेरियामध्ये आलो जिथे पूर्णपणे हीटर होतं, त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. आणि असा लॉकर एरिया देखील दिलेला असतो जिथे आपण आपलं सामान ठेवू शकतो आणि आरामात आपली राईड्स एन्जॉय करू शकतो. आणि त्यानंतर आम्ही पेटपूजा केली, छान असं फूड एन्जॉय केलं आणि खूप टेस्टी होतं फूड देखील. आणि तुम्हाला कसा वाटला हा गाला युजावाचा व्हिडिओ? आणि जपानमध्ये निगाता ह्या राज्यामध्ये, जपानच्या निगाता राज्यात म्हणजे उत्तरेकडचा भाग आहे हा, तिकडे हे रिझॉर्ट आहे. आणि अशा प्रकारचे अजून काही रिझॉर्ट्स आहेत स्कीसाठी असे फेमस, त्यातल्या त्यात हे रिझॉर्ट बऱ्यापैकी वेल फेमस आहे असं आम्ही ऐकलं होतं. सो प्लॅन केलं आम्ही. सो येस, हा व्हिडिओ असा तुमच्यासमोर मी आणला आहे. आणि हे आहेत आमचे काही क्षण जे आम्ही टिपले होते आमच्या या ग्रुप ट्रिपमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे तर प्लीज 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 लाईक करा, कमेंट नक्की करा. आणि येस, पुन्हा भेटील छानशा एका व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.